आज कोरोना नावाच्या या महामारीला येऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी होत आहे. तरीही परिस्थिती अजून समाधानकारक नाही. लोकांना अजूनही मास्क घालून फिरावे लागत आहे. इचलकरंजी शहरात अनेक उद्योगधंद्यांनी आपले बस्तान बसवले आहे. या शहराने अनेक लोकांना, कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी साधन मिळवून दिले. यापैकीच औद्योगिक आणि वस्त्रोद्योग. वस्त्रोद्योग व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इचलकरंजी शहराला महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणजेच मँचेस्टर सिटी म्हणून ओळखलं जातं. येथे कच्च्या दोऱ्यापासून कापड निर्मितीचे काम केले जाते आणि देशातील विविध राज्यात पाठवले जाते. परंतु या कोरोना महामारीमध्ये या व्यवसायांचे कार्य बऱ्यापैकी ठप्प झाल्याचे दिसून येते. कोरोनात कडक निर्बंध असल्याने मागणी कमी झाली. परिणामी कारखाने बंद ठेवावे लागले. इचलकरंजी येथे गाड्यांचे पार्ट बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. येथे दुचाकी, चारचाकी वाहनांचे सुट्टे पार्ट तयार केले जातात
आणि देशातील विविध राज्यात त्यांची निर्यात केली जाते. लॉकडाऊनच्या वेळात फार बिकट परिस्थिती झालेली आहे आमची, आणि ज्या आमचं जे काम आहे ते अंगावरती जितकं करेन तितकं आम्हाला पेमेंट मिळणार, नसेल तर काहीच मिळणार नाही. अशा अवस्थेत सरकारनं लॉकडाऊन पाडल्यामुळं आमची परिस्थिती फारच बेकार झालेली आहे. तर कामं कुठंच मिळाली नाही, कुठल्या कंपनीत घेतली नाही, आणि कर्नाटकचं असल्यामुळं आम्हाला म्हटले की बाबा तुम्ही कर्नाटकचं आहे, तुम्ही ते डोस घ्या किंवा काय तुमचं आधार कार्ड घेऊ घेऊ, त्यामुळे आम्हाला तर कुठंच कामं मिळालेली आहेत. शेवटी लॉकडाऊन झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती आमच्यासाठी झालेली आहे. तर 5 ते 50 रुपयामध्ये आम्ही रानात जाऊन आमचं पोट भरलेलं आहे आमच्या बायकापासून. तर एकदम परिस्थिती बिकट झालेली आहे. तर ते काय सांगण्याजोगी सांगण्याच्या पलीकडं आहे, काही उपयोग झालेला नाही आता. आता खरं तर आमचं बाबा 1-5 महिन्यात आमचं सुरळीत चाललेलं आहे आता. काय आता एकदम बेकार परिस्थिती, त्यामुळे काय कारखाने बंद असल्यामुळे याचा परिणाम थेट या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांवर झाला. त्यांना आपल्या कामाला मुकावे लागले. काम नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले. उपासमारीची वेळ आली. येथे हातमाग एअरजेट असणाऱ्या कारखान्यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे हे कारखाने बंद करण्याची वेळ कारखाना मालकांवर आली. या कोरोनामुळे कारखान्यात काम करणारा महिला वर्ग असो की पुरुष कामगार वर्ग असो, यांच्या कुटुंबाला हलाकीत दिवस काढावे लागले. काम नसल्यामुळे घरात अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अशा प्रकारे कोरोनाने सार्वजनिक जीवन अस्ताव्यस्त करून टाकले.